नमस्कार मित्रांनो पाहूयात महाराष्ट्रातील मुख्य बाजार समितीचे दिनांक चौदा जानेवारी दोन हजार वीसचे कांदा बाजारभाव बाजार, बाजार समिती आहे कोल्हापूर आवक झाली होती दोन हजार सत्तावीस क्विंटलची कमीत कमी दर होते सातशे रुपये तर कमाल दर होते तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर होते दोन हजार आठशे रुपये क्विंटल बाजार समिती औरंगाबादमध्ये आवक झाली होती नऊशे पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर होते एक हजार दोनशे रुपये तर जास्तीत जास्त दर होते तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर होते दोन हजार दोनशे रुपये क्विंटल बाजार समिती मुंबईमध्ये आवक झाली होती पाच हजार अडोतीस क्विंटलची कमीत कमी दर होते दोन हजार आठशे रुपये तर जास्तीत जास्त दर होते तीन हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर होते तीन हजार तीनशे रुपये क्विंटल बाजार समिती फलटनमध्ये आवक झाली होती सातशे पंधरा क्विंटलची कमीत कमी हो हो दर होते एक हजार रुपये क्विंटल तर जास्तीत हो जास्त दर होते चार हजार एक रुपये क्विंटल सर्वसाधारण दर होते दोन हजार आठशे रुपये क्विंटल बाजार समिती लासलगावमध्ये आवक झाली होती दहा हजार क्विंटलची कमीत कमी दर होते एक हजार पाचशे रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दर होते तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर होते तीन हजार दोनशे रुपये क्विंटल बाजार समिती लासलगाव निफाडमध्ये आवक झाली होती दोन हजार तेवीस क्विंटलची कमीत कमी दर होते एक हजार तीनशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त दर होते तीन हजार सहाशे बावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर होते तीन हजार चारशे रुपये क्विंटल बाजार समिती लासलगाव विंचूरमध्ये आवक झाली होती एक हजार क्विंटलची कमीत कमी दर होते एक हजार रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर होते चार हजार रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर होते तीन हजार तीनशे रुपये क्विंटल बाजार समिती जळगावमध्ये आवक झाली होती एक हजार दोनशे वीस क्विंटलची कमीत कमी दर होते नऊशे रुपये क्विंटल तर जास्त जास्त दर होते तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर होते दोन हजार दोनशे रुपये क्विंटल बाजार समिती मालेगाव मुंगशीमध्ये आवक झाली ती सात हजार क्विंटलची कमीत कमी दर होते एक हजार रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दर होते तीन हजार आठशे पाच रुपये क्विंटल सर्वसाधारण दर होते दोन हजार सातशे रुपये क्विंटल बाजार समिती पंढरपूरमध्ये आवक झाली आठशे ब्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर होते दोनशे रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दर होते चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर होते दोन हजार पाचशे रुपये क्विंटल बाजार समिती नागपूरमध्ये आवक झाली होती दोन हजार क्विंटलची कमीत कमी दर होते दोन हजार रुपये तर जास्तीत जास्त दर होते तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर होते तीन हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल बाजार समिती कळवणमध्ये आवक झाली होती दोन हजार शंभर क्विंटलची कमीत कमी दर होते एक हजार सातशे रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दर होते तीन हजार सहाशे पाच रुपये क्विंटल सर्वसाधारण दर होते तीन हजार दोनशे रुपये क्विंटल बाजार समिती संगमनेरमध्ये आवक झाली होती पाच हजार दोनशे वीस क्विंटलची कमीत कमी दर होते एक हजार रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दर होते चार हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर होते तीन हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती चांदोडमध्ये आवक झाली होती नऊ हजार एकशे नव्वद क्विंटलची कमीत कमी दर होते दोन हजार रुपये तर जास्तीत जास्त दर होते तीन हजार पाचशे बावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर होते तीन हजार शंभर रुपये क्विंटल बाजार समिती मनमाडमध्ये आवक झाली होती सहा हजार एकशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर होते सातशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर होते तीन हजार पाचशे एक रुपये क्विंटल सर्वसाधारण दर होते तीन हजार शंभर रुपये क्विंटल बाजार समिती पिंपळगाव सायखेडामध्ये आवक झाली ती दोन हजार दोनशे एकावन्न क्विंटलची कमीत कमी दर होते पाचशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर होते तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर होते तीन हजार रुपये क्विंटल बाजार समिती पाथर्डीमध्ये आवक झाली होती पंच्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर होते पाचशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर होते तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर होते दोन हजार नऊशे रुपये क्विंटल बाजार समिती यावलमध्ये आवक झाली होती आठशे ऐंशी क्विंटलची कमी कमी दर होते एक हजार आठशे रुपये तर जास्तीत जास्त दर होते तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर होते दोन हजार दोनशे रुपये क्विंटल बाजार समिती देवळामध्ये आवक झाली होती पाच हजार चारशे क्विंटलची कमीत कमी दर होते दोन हजार रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दर होते तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर होते तीन हजार पाचशे रुपये क्विंटल बाजार समिती राहतामध्ये आवक झाली होती चार हजार नऊशे पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर होते एक हजार रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर होते चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर होते दोन हजार नऊशे रुपये क्विंटल बाजार समिती अमरावतीमध्ये आवक झाली होती चारशे पाच क्विंटलची कमीत कमी दर होते एक हजार रुपये क्विंटल तर जास्त जास्त दर होते चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर होते दोन हजार पाचशे रुपये क्विंटल बाजार समिती सांगलीमध्ये आवक झाली होती दोन हजार दोनशे आठ क्विंटलची कमीत कमी दर होते एक हजार पाचशे रुपये तर जास्तीत जास्त दर होते चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर होते दोन हजार सातशे रुपये क्विंटल पुणे पुणेमध्ये आवक झाली होती अकरा हजार आठशे एकवीस क्विंटलची कमीत कमी दर होते एक हजार पाचशे रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दर होते तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर होते दोन हजार आठशे रुपये क्विंटल पिंपरी पिंपरीमध्ये आवक झाली होती एक क्विंटलची कमीत कमी दर होते तीन हजार रुपये क्विंटल बाजारसमिती पुणे मोसीमध्ये आवक झाली होती सत्त्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर होते एक हजार पाचशे रुपये क्विंटल तर जास्त जास्त दर होते दोन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण होते दोन हजार रुपये बाजार समिती जामखेडमध्ये आवक झाली होती त्र्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर होते तीनशे रुपये क्विंटल तर जास्त जास्त दर होते चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर होते दोन हजार दोनशे रुपये क्विंटल समिती कल्याणमध्ये आवक झाली होती तीन क्विंटलची कमीत कमी दर होते दोन हजार रुपये जास्त जास्त दर होते तीन हजार रुपये सर्वसाधारण दर होते दोन हजार पाचशे रुपये क्विंटल बाजार समिती जळगावमध्ये आवक झाली होती तीनशे क्विंटलची कमीत कमी दर होते आठशे रुपये क्विंटल तर जास्त दर होते दोन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर होते एक हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती नागपूरमध्ये आवक झाली ती एक हजार पाचशे छप्पन क्विंटलची कमीत कमी दर होते एक हजार पाचशे रुपये क्विंटल तर जास्ती जास्त दर होते तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर होते दोन हजार सहाशे पंचवीस रुपये क्विंटल बाजार समिती नाशिकमध्ये आवक झाली होती एक हजार तीनशे सत्त्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर होते एक हजार पाचशे रुपये तर जास्ती जास्त दर होते चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर होते दोन हजार पाचशे रुपये क्विंटल कांद्याचा प्रकार होता पोळ कांदा बाजार समिती पिंपळगाव मध्ये आवक झाली ती पंधरा हजार दोनशे सेहेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर होते सातशे रुपये क्विंटल तर जास्ती जास्त दर होते तीन हजार आठशे तीन रुपये क्विंटल सर्वसाधारण दर होते तीन हजार दोनशे एकावन्न रुपये क्विंटल कांद्याचा प्रकार होता पोळ कांदा तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा